संभाजी आरमारनं स्मशानभूमीतील सेवेकऱ्यांना फराळासह अनुषंगिक वस्तूंचं वाटप करत दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला संभाजी आरमार दरवर्षी एक आगळा वेगळा उपक्रम करत दिवाळीची सुरुवात करते प्रत्येक वर्षी सोलापुरातील सर्व स्मशानभूमीत फराळ टॉवेल नॅपकिन साबण तेल अशा विविध वस्तू संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते देण्यात येतात गेल्या अनेक वर्षापासून कुमार डोलारे छोटू संदोळकर मल्लेश घंटे नागोबाई डोलारे निर्मला सगले शांताबाई सगले लक्ष्मबाई सगले या स्मशानभूमीतील सेवेकऱ्यांनी नित्य नियमानं आपली सेवा बजावत आहेत कोरोना काळात मृतदेहांचे नातेवाईक देखील येत नसताना या सेवेकऱ्यांनी त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असं यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी सांगितले अशा अनेक वर्षापासून संभाजी आरमार दिवाळीची सुरुवात स्मशानभूमीमध्ये जे सेवा बजावत असतात अशा स्मशान सेवेकरी बांधवांना दिवाळी फराळ फटाके आणि दिवाळीचे जे काही साहित्य असेल ते भेट देऊन करत असते कारण संभाजी अरमारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक बांधिलकीचा विचार जपणारी आणि तो विचार प्रत्यक्षात आणणारी संघटना आहे जी लोक ऊन वारा पाऊस कशाची तमना बाळगता अगदी कोरोना काळामध्ये ज्या आपल्या म्हणजे नात्यातले रक्त नात्यातले लोक देखील ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला येत नव्हते अशा मृतदेहांवर फराळ भेटीच्या कार्यक्रमाप्रसंगी पालिकेचे अविनाश कामत उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे शहर प्रमुख सागर ढगे उपशहर प्रमुख रोहित मनसावाले राज जगताप सोमनाथ मस्के द्वारकेश बबलदीकर संतोष कदम संगप्पा मॅकल माणिक यमगर बाळासाहेब बागमोडे गणेश ढेरे राजू जाधव विठ्ठल बागमोडे राजू रच्चा पवन जगताप राजू आकाडे नवनाथ मस्के प्रदीप मोरे उपस्थित होते